देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनच्या वतीनं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची बैठक देवळाली कॅम्प येथील पूज्य सिंधी पंचायत हॉलमध्ये पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांच्या आदेशाने पोलीस उपायुक्त विजय खरात यांच्या मार्गदर्शनाने सह पोलीस आयुक्त परिमंडळ विभाग 4 प्रदीप जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी व्यासपीठावर पोलीस आयुक्त प्रदीप जाधव, देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश गीते, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल मोरे, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे आरोग्य अधीक्षक राजेंद्र ठाकूर, दीपक पारकर, संदीप चव्हाण, रमेश कांगणे आदी उपस्थित होते. यावेळी पोलीस आयुक्त प्रदीप जाधव यांनी मार्गदर्शन करताना कोरोना साथरोग संसर्ग रोखण्याकरता सार्वजनिक गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात यावे व सामाजिक सुरक्षेचे अंतर ठेवावे आदी सूचनांचे मार्गदर्शन बैठकी दरम्यान केले. केंद्र शासनाने पहिला लॉकडाऊन जी प्रोसिजर होती त्यामध्ये या कार्यक्रमांना बंदी किंवा परवानगी देता येणार नाही असं स्पष्ट केलं होतं. परंतु जुलै महिन्यानंतर जी अनलॉकची प्रोसेस सुरू झाली त्यानंतर किती टप्प्यामध्ये जे जे काही सेक्टर आहेत, मग हॉटेल असतील, लॉजेस असतील किंवा जिम ओपन जिम बाबत असेल किंवा फॅक्टरी असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये थोड्याफार सूट दिली आहे. परंतु आजपर्यंत जे धार्मिक कार्यक्रम आहेत किंवा राजकीय कार्यक्रम आहेत, सांस्कृतिक कार्यक्रम आहेत, तसेच शिक्षण संस्था म्हणजे स्कूल असतील, कॉलेज असतील, ज्यांना आजपर्यंत परवानगी देण्यात आली नाही. तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र देशमुख यांनी देखील मार्गदर्शन केले. त्यांच्या सूचनांचे, शासनाच्या सूचनांचे आपण तंतोतंत पालन करून हा गणपती उत्सव जो आहे हा शांतपणाने आणि आनंदाने सर्वजण शांततेत साजरा करूया एवढं बोलून सरांची परवानगी घेऊन यावेळी गणेश मंडळाचे चंद्रकांत कासार, सुरेश कदम, गोकुळ जाधव, नितीन गायकवाड, रवींद्र बोराडे, सागर शिरसाट, दीपक बुंदेले, कचरू गोडसे, रमेश शिरसाट, प्रमोद शेटे आदीसह देवळाली कॅम्प, लॅम्ब रोड, संसरेगाव, भगूर विजयनगर सह गणेश मंडळांचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. सदर बैठक संपन्न यशस्वीतेसाठी देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनचे हवालदार विशाल साळुंके, पोलीस शिपाई सुनील डावरे प्रयत्नशील होते. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी भारत चव्हाण, देवळाली कॅम्प.